നരേന്ദ്ര മോദിയുടെ സുഹൃത്തുക്കളായ അഞ്ചോ ആറോ ബിസിനസ്സുകാരുടെ ഗുണത്തിന് വേണ്ടി മാത്രമാണ് ഇവിടെ നയങ്ങൾ ഉണ്ടാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത് policies are not made to benefit you നിങ്ങളുടെ ഉപയോഗത്തിന് വേണ്ടിയല്ല സോറി നിങ്ങൾക്ക് വേണ്ടിയല്ല ഈ രാജ്യത്തെ നയങ്ങൾ ഉണ്ടാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത് എന്താണോ ചെയ്തത് വയനാട്ടുകാരായ നിങ്ങൾ അദ്ദേഹത്തിന് വേണ്ടി എന്താണോ ചെയ്തത് അതിനു വേണ്ടി ഞങ്ങൾ ഓരോരുത്തരോടും നിങ്ങളോട് എന്നെന്നും കടപ്പെട്ടിരിക്കുന്നവരായിരിക്കുമെന്ന് ഞാൻ പറയുകയാണ് വയനാട് മേ ഏക് ബാർ ഫിർ പ്രിയങ്ക ഗാന്ധി കെ ഭാഷണ കെ ദൗരാൻ മഞ്ച് പർ സീൻ ക്രിയേറ്റ് ഹോ ഗയ ട്രാൻസ്ലേറ്റർ കാ മൈക് ബന്ദ് ഹുവാ തോ അജീബ് സേ സ്ഥിതി പൈദാ ഹോ ഗയി പ്രിയങ്കാ ഗാന്ധി നെ ട്രാൻസ്ലേറ്റർ കോ അപ്നി മൈക് കി തരഫ് ബുലായാ ഫിർ ട്രാൻസ്ലേറ്റർ ഭി ഉസി മൈക് സേ സ്പീച്ച് കാ ട്രാൻസ്ലേഷൻ സുനാനെ ലഗി एक बार प्रियंका बोल रही थी तो एक बार ट्रांसलेटर इट इज यू हु गेव हिम द करेज टू वॉक 4000 किलोमीटर अक्रॉस इंडिया इन द नेम ऑफ यूनिटी एंड पीस ഐക്യത്തിന് വേണ്ടി ഈ രാജ്യം മുഴുവൻ 4000 കിലോമീറ്റർ നടക്കാനുള്ള ധൈര്യം എന്റെ സഹോദരന് കൊടുത്തത് വയനാട്ടുകാരായ നിങ്ങളാണ് इससे पहले प्रियंका गांधी जब मंच पर पहुंची तो लेडी ट्रांसलेटर बड़े प्यार से उनके सिर से फूल पत्ती हटाती हुई नजर आई महिला ट्रांसलेटर की बात करें तो इनका नाम ज्योति राधिका विजय कुमार है ये पेशे से वकील और टीचर हैं। ज्योति राधिका ने टेक्नोपार्क त्रिवेंद्रम में कॉरपोरेट संचार में भी काम किया है इनके पिता दिवंगत डी विजय कुमार कांग्रेस के नेता थे ज्योति राधिका प्रियंका गांधी ही नहीं बल्कि केरल में सोनिया गांधी और राहुल गांधी की भी रेगुलर ट्रांसलेटर हैं। इससे पहले भी प्रियंका गांधी की ये लेडी ट्रांसलेटर अपने हसमुख अंदाज की वजह से वायरल हो गई थी तेईस अक्टूबर को प्रियंका के नामांकन के दिन स्पीच के दौरान ये ट्रांसलेटर काफी एक्साइटेड नजर आई थी काफी खुश होकर और पूरे उत्साह के साथ महिला ट्रांसलेटर ने स्पीच को मलयालम में ट्रांसलेट किया इस दौरान खुद प्रियंका गांधी भी ट्रांसलेटर को देखती रह गईं। प्रियंका ट्रांसलेटर के उत्साह को देखकर खुद भी खूब मुस्कुराती हुई नजर आईं। एल्डर ब्रदर श्री राहुल गांधी जी श्री केसी वेणुगोपाल जी श्री रेवंत रेड्डी जी श्री सुखविंदर सिंह सुक्कू जी श्री सुधाकरन जी श्री सतीशन जी श्री सादिक अली सिवा तंगल जी पी के कुंजली कुट्टी जी मॉन्स जोसेफ जी शिबू बेबी जॉन जी अनूप जेकब जी ऑल द लीडर्स सिटिंग ऑन द स्टेज माय बिलवड पार्टी वर्कर्स एंड मोस्ट इम्पोर्टेंटली माय बिलवड सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ वायनाड ഈ വേദിയിലിരിക്കുന്ന ഇന്ത്യൻ വേദിയിലിരിക്കുന്ന ഇന്ത്യൻ നാഷണൽ കോൺഗ്രസിന്റെയും യു ഡി എഫിന്റെ നേതാക്കളെ എന്റെ പ്രിയപ്പെട്ട പാർട്ടി പ്രവർത്തകരെ അതിലേറ്റവും ഉപരിയായി വയനാട്ടിലെ എന്റെ സ്നേഹം നിറഞ്ഞ സഹോദരി സഹോദരിമാരെ ഇന്ന് നിങ്ങളുടെ അടുത്ത് വരാൻ എനിക്ക് വളരെയധികം സന്തോഷമുണ്ട് നന്ദി ഉണ്ട് കടപ്പാടുണ്ട് I campaigned for the first time for my father in the 1989 general election. Jan 17 vayasullapolana aadyamayitte ende pidavinu vendi teranjeduppu pracharanam nadathiyathu annathe podu teranjeduppil. Chunavi maidan mein Priyanka Gandhi ki ye pehli pareeksha hai. दरअसल 2024 के चुनाव में कांग्रेस नेता राहुल गांधी ने वायनाड और रायबरेली सीट से चुनाव लड़ा था राहुल दोनों सीटों से चुनाव जीत गए थे लेकिन बाद में उन्होंने रायबरेली सीट को अपने पास रखा और वायनाड सीट से इस्तीफा दे दिया इसके बाद कांग्रेस ने इस सीट से प्रियंका गांधी को मैदान में उतारने का फैसला लिया प्रियंका गांधी को टक्कर देने के लिए इस सीट पर बीजेपी ने नव्या हरिदास को मैदान में उतारा है 39 साल की नव्या हरिदास केरल के कोझिकोड कॉरपोरेशन में दो बार पार्षद रह चुकी हैं और बीजेपी की पार्षद दल की नेता हैं। वायनाड सीट के लिए 13 नवंबर को मतदान होगा और नतीजे 23 नवंबर को आएंगे वायनाड से शिबी मोल की रिपोर्ट के साथ न्यूज़ तक ब्यूरो